राष्ट्रीय छत्रपति शाहू महाराजांनी ज्या कुस्ती की सुरुवात केली त्यांचे नातू माझे वडील राजे स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगे साहेबांनी मोठा प्रोत्साहन पहलवाना दिला आणि मागच्या वर्षा दोन वर्षापासून दुर्भाग्यपूर्ण कोरोनाच्या महामारीमुळे आपण राज्यामध्ये स्पर्धा घेऊ नाही शकलो, पण म्हणून मी निर्णय घेतला की त्याला चालना करण्यासाठी असा निर्णय घेतला की यावर्षी मॅटवर इंडोर स्पर्धा आपण भरवायचं. त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. दोन वर्षानंतर राज्यामधल्या पहलवानांना एक व्यासपीठ मिळालं आणि आता हळूहळू मला बातम्या मिळत आहेत की कोल्हापूरमध्येच कुस्ती होणार आहे, साताऱ्यामध्ये कुस्ती स्पर्धा भरवा लागलेत. तर त्याची सुरुवात आम्ही केली आणि ज्याच्यामुळे बाकी पहलवानांना आता संधी मिळते आहे, पुरुष आणि महिलांना. तर सार्क अभिमान वाटतो. 1,10,000 ते 1,20,000 लोकांनी हे व्ह्यूज 20 देशामध्ये पाहिलेले आहेत आणि आज ज्या काही लोकांनी भाग घेतलेला आहे या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जे नियोजन टीम आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच येत्या काळामध्ये पहलवानांना प्रोत्साहन काम करायचं शाहू महाराजांचं वंशज म्हणून आणि काकांचं चेमय म्हणून येत्या काळामध्ये आपण करत राहू. आभारी. आज या महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आपण केलेला आहे की महाखेल स्पोर्ट्स यांच्यामार्फत जे डिजिटल बोर्ड आपण हा टेक्नॉलॉजी वापरली आहे ही दिल्लीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे. याच्यामार्फत पहलवानांना नेमकं त्यांचा स्कोअर किती आहे आणि हे सगळं त्यांना कळतं आणि मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशी टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि येत्या काळामध्ये सगळ्या खेळाडूंनी मला वाटतं असोसिएशननी ही टेक्नॉलॉजी वापरली तर एक नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण एक पुढचं पाऊल घेऊ. छान झालं.